सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीची जाहीर सभा संपन्न झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेकाप महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा प्रारंभ सोमवारी किल्ले रायगडावर करण्यात आला। यावेळी अभिनेते आणि शिरूर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, शेकाप आमदार जयंत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, आमदार धैर्यशील पाटील, प्रमोद घोसाळकर, आमदार अनिकेत तटकरे, ईआरपी कवाडे, गटाचे जयदीप कवाडे आदी महाआघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नालायकांचं सरकार, बेरोजगारी आणि खासदार कसा नसावा याबाबत होणाऱ्या प्रचाराचा आपल्या अनोख्या शैलीत खरपूस समाचार घेतला। शहाण्णव सालापासून 2014 सालापर्यंत या मतदारसंघातून गीते साहेब त्या ठिकाणी संसदेचं प्रतिनिधित्व करतात। काल परवा या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा मेळावा झाला, बैठक झाली, मनोमिलनाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सांगितलं गेलं पत्रकार मित्रांनो की पुढच्या कालावधीमध्ये एवढाच प्रचार करा की खासदार कसा नसावा ही प्रचाराची भूमिका घेऊन एक कलमी लोकांच्या समोर सांगण्याचं तुम्ही काम करा। हे का तुम्हाला गीतेजी सांगावं लागतंय? अरे सुनील तटकरेच्या बद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही जरूर बोला, पण 6 वेळेच्या टर्मचा खासदार, 30 वर्ष खासदार की बोलकलेल्या माणसाने आपलं कर्तृत्व दाखवलं नाही, म्हणून आपलं कर्तृत्व लपवण्यासाठी माझ्यावरची फक्त टीका करा, एवढाच अजिंठा तुम्हाला लोकांच्या समोर ठेवा लागतंय। इथे तुमच्या पराजयाची भीजा त्या ठिकाणी रोवली गेलेली आहे। तुम्ही सांगू शकत नाही की सुनील तटकरेने गेल्या 30 वर्षामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम केलं नाही। एकदा तरी या व्यासपीठावरती येण्याची तुम्ही हिंमत दाखवा की सुनील तटकरेने विकासाचं काम गेल्या 30 वर्षामध्ये केलं नाही। तर अभिनेते अमोल कोल्हे यांनी शेतकरी आत्महत्या हे सरकारचे अपयश, देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल आदी मुद्द्यांवर भाजपा सरकारवर टीका केली। विकास कामांची तुलना करून मतदान करा असे आवाहनही यावेळी कोल्हे यांनी केलं। या क्रांती भूमीत उभं राहून जाणीवपूर्वक सांगतोय, 2022 साली आपला भारत देश हा जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश होणार आहे, आणि त्यामुळे जे सरकार तुम्हाला हवं आहे, केंद्रात जे सरकार तुम्हाला हवं आहे, ते सरकार केवळ भावनिक मुद्द्यांवर दगड हातात घ्यायला लावणार सरकार नको, तर विधायक विचार देऊन दगड रचायला लावणार सरकार असलं पाहिजे। कारण हे सदाच घुमतो आणि तो निवडणुकीच्या निकालाच्या वेळी घुमतो आणि तो घुमल्याशिवाय आता राहणार नाही। तशी ही 2019 ची निवडणूक झाली। 2019 ची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या न मिळणाऱ्या हमी भावाची निवडणूक आहे। आज महाराष्ट्रभरातला शेतकरी जर तुम्ही बारकाईनं बघितला तर कुठल्याही शेतकऱ्याच्या बायकोला आज रात्री निवांत शांत सुखाची झोप लागत नाही। रात्री झोपल्यानंतर माझी भगिनी 4 वेळा उठून बघते, कुंकू बाजूला झोपलंय का दोरीचा फास त्यांनी केलाय, हे अपयश सरकारचं आहे। आकडा असून नक्की सांगितलं जातं विकास करतो मत द्या, उद्या 36 आकडा होतो आणि त्यानंतर तटकरे साहेबांनी सांगितलं तसं विधान पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं। ते माझं ऐकतच नाही, मी काम करू काय, ते माझं ऐकतच नाही, मी विकास करू काय। मत मागायला आल्यानंतर आवर्जून हात जोडून विचारा, मत मागताय आज, उद्या तुमचं पटणार असेल तर आज आमचं मत मागा, उद्या परत फाटणार असेल तर आमचं मत वाया घालवू नका। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।